गजू खाली बस ना हो تجمع चांगलं झालं का नाही झालं तुम्ही सांगा चांगलं लागलं रागारागाने केली पण चांगली नाही मी बात नाही केल्यानंतर कुठे केलं असं चांगली आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे सर्वसामान्य माणूस जो गॅस दरवाढ असेल किंवा महागाईच्या धोक्यात जो होळून जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे चुलीवर भाकरी करून पंतप्रधान पाठवायचं जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर 100 रुपयात उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिल्याचं सांगितलं गेलं, प्रत्येक कुटुंबाला गॅस दिल्याचं सांगितलं गेलं, परंतु
100 रुपये जरी गॅस दिला असला तरी आज त्याला 1100-1200 रुपये तो गॅस भरून घेण्यासाठी द्यावे लागतात, मोजावे लागतात सर्वसामान्याला. आणि ही परिस्थिती कुणाचीही नाही राहिलेली आहे. ही महागाई एवढी वाढलेली आहे आणि एका बाजूला गॅस दिल्यामुळं त्या कुटुंबाचं जे हक्काचं केरोसिन वाशनवर्षी मिळत होतं, केरोसिनसुद्धा या सरकारनं बंद केलं. त्यामुळे या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व महिला वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी खुलीवर भाकरी करून माननीय पंतप्रधानांना पाठवण्याचं जे आंदोलन केलं, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित होतो. भूमिका काय असेल महागाई महागाईच्या बाबतीत? वंचित बहुजन आघाडी असेल किंवा शिवसेना असेल, या आम्ही आंदोलन वेळोवेळी करणार आहोत. आजच आम्ही आज होळी आहे आणि आज होळीच्या निमित्तानं आम्ही सार्वजनिक होळी या ठिकाणी आज संध्याकाळी आयोजित केलेली आहे. महागाई असेल, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर असेल किंवा शेतकऱ्यांचे जे सततच्या पावसाचे पैसे आहेत पीक विम्यालाची पाठीशी घालणं जातं सरकारकडनं, त्या सगळ्या सरकारच्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्याच्या धोरणाच्या विरोधात जी धोरणं आहेत त्याची होळी आज शिवसेनेच्या वतीनं असं सगळ्या ठिकाणी केली जाते. अधिवेशन चालू आवाज उठवण्याचा अधिवेशनात बोलण्याचा प्रयत्न आमचा चालूच असतो नेहमी. परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की जाणीवपूर्वक बोलून सदस्यांना बोलू दिलं जात नाही. सत्तरीच पक्षच हाऊस म्हणजे सभागृह बंद पाडलं, वेगवेगळ्या कारणात बंद पाडले जातात. त्यामुळे जनतेचा आवाज रस्त्यावर उतरून आणि विधानभवनात दोन्ही ठिकाणी आम्ही जनतेचा आवाज मांडणार आहोत.